महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र असा प्रकार समोर आलाय. पॉर्नस्टार होण्याचं स्वप्न दाखवत एका मित्रानेच आपल्या मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ हा वेबसाईटवरती व्हायरल केलाय. मुख्य म्हणजे या प्रकरणामध्ये ते दोघे जण सुद्धा अल्पवयीन असल्याची माहिती आता पोलीस तपासामध्ये उघड झाली आहे. पुण्याच्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर याबद्दलचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत. या दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती आणि त्यानंतर मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पॉर्न स्टार बनवतो असं आमिष दाखवलं आणि तिला अश्लील व्हिडिओ तयार करायला भाग पाडलं. या गोष्टीवरती विश्वास ठेवून तिने काही व्हिडिओ बनवून त्याला पाठवले आणि हेच व्हिडिओ तिच्या मित्रानं एका पॉर्न वेबसाईटवरती अपलोड केले. याबाबत मुलीला माहिती झाल्यानंतर तिने हा सगळा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितलाय आणि हा सगळा प्रकार आता उघडकीस आलाय. सध्या सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सचिन, नेमका काय प्रकार आहे हा आणि आताची काय अपडेट? आपण पाहतो की पुण्यातील वारजे पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे दोघे जणी आहेत ते अल्पवयीन असल्याचं पोलीस तपासात उघड झाल्या असल्याने खर तर ही अतिशय धक्कादायक घटना आहे की पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत एका मित्राने त्या मैत्रिणीला त्याच्या अश्लील व्हिडिओ जे आहेत ते वेबसाईट वर व्हायरल केले आणि त्यानंतर ज्यावेळेस तिला हे सगळे घटना कळली त्यानंतर तिने ही माहिती आपल्या घरच्यांना दिली. कारण घरच्यांनी त्या संदर्भात पोलिसांना माहिती दिली असल्यानंतर पोलिसांनी त्या संदर्भात गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे. या दोघांची सोशल मीडियावरून ओळख झाली होती आणि सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर तिला पॉर्नस्टार आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो असं आम्ही दाखवलं होतं त्या मित्राने आणि त्यावरून खरं तर तिने काही व्हिडिओ बनवले ते नंतर सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्यानंतर या मुलीला सगळं माहिती झाल्यानंतर हा सगळा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत आणि पोलिसांनी या संदर्भात आता गुन्हाही दाखल केलेला आहे. तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर